नमस्कार, मी अभिषेक नेमाणे। आज वैशाख कृष्ण द्वादशी शके 1943 सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर ठाण्यातील सर्व व्यवहार सुरू। शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी शहराची नयनरम्य चित्रांनी रंगरंगोटी आणि ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या लसीकरणासाठी महापालिकेतर्फे मोबाईल लसीकरण सुविधा। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जवळपास 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आजपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक सुरू झाला असून आज शहरांमध्ये सर्वत्र गर्दीचं वातावरण दिसत होतं। 2 महिन्यांनंतर दुकानं सुरू झाल्यामुळे रस्त्यावरही गर्दी दिसत होती। ठाणे महापालिका क्षेत्राचा अंतर्भाव हा टप्पा 2 मध्ये आला आहे, त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आता सुरू झाले आहेत। राज्य शासनाच्या निकषानुसार महापालिका हद्दीत लेवल 2 चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहतील असं महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी जाहीर केलं आहे। स्तर 2 नुसार ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दोन्ही प्रकारची दुकानं आणि आस्थापना नियमित सुरू राहतील। चित्रपटगृह, मॉल, नाट्यगृह 50% क्षमतेने सुरू राहतील। उपाहारगृह क्षमतेच्या 50%, सार्वजनिक ठिकाणं, पटांगणं, सायकलिंग नियमित चालू राहील। सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालयं सुरू राहतील। सांस्कृतिक, मनोरंजक, सामाजिक कार्यक्रमासाठी क्षमतेच्या 50% उपस्थिती। लग्न समारंभ 50% क्षमतेनं, कमाल 100 लोक। जमावबंदी लागू राहील। जिम, सलून, पार्लर्स 50% क्षमतेने सुरू राहतील असं महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। ठाण्याची ऐतिहासिक सांस्कृतिक ओळख भिंती, चौक, रस्ते, दुभाजक, गार्डन्स तसेच फ्लायओव्हर चित्रांच्या माध्यमातून प्रकाशित होऊन शहराच्या सौंदर्यात विशेष भर पडावी ह्यासाठी शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत प्रमुख ठिकाणी विविध संकल्पनेवर आधारित आकर्षक चित्रांची रंगरंगोटी करण्यात येत आहे। बऱ्याच वेळा पानाच्या पिचकाऱ्या मारून शहरातील भिंतींचे विद्रुपीकरण झालेले नजरेस येते, परंतु ह्याच भिंतींच्या माध्यमातून तसेच फ्लायओव्हर, गार्डन्स आदी ठिकाणी रंगरंगोटी करून शहर सुंदर बनवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत शहराच्या भिंती सुंदर दिसाव्यात, इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांना शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक ओळख पटावी या उद्देशाने सर्व भिंती, विविध चौक, सेवा रस्ते आदी ठिकाणी विविध संकल्पनेवर आधारित वेगवेगळी चित्रे रेखाटण्यात येत आहेत। शहराच्या सौंदर्यात ही चित्रे अधिकच भर घालत असून शहरातील सर्व भिंती सजीव होऊन लागल्या आहेत। भिंतीवरील मनमोहक चित्रांनी सध्या ठाण्याचे रूप बदलत आहे। रस्त्यांवरच्या भिंती, फ्लायओव्हर, गार्डन्स, इमारतींच्या भिंती, रस्ता दुभाजकावर सध्या वास्तववादी जगणे रेखाटलेले पाहायला मिळते। मानवी हावभाव, पक्षी, प्राणी, झाडे तसेच विविध संकल्पनांवर आधारित चित्रकारी हल्ली ठाण्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे। या सजीव भिंती सेल्फी पॉइंट होऊ लागल्या असून विविध सामाजिक संदेशाच्या माध्यमातून या भिंतीही संवाद साधू लागल्या आहेत। ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पारंपरिक शिवकालीन तुतारीच्या निनादात उत्साही भारवलेल्या मंगलमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला। यावेळी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यात आला।
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर या पंचायत समितीसह आणि सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रातिनिधिक स्वरूपात रोहिदास वागे, परशुराम वागे, परशुराम लभाडे, कुमुद तांडेर यांना घरकुलांची चावी प्रदान करण्यात आली. तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्हा राबवण्यात येणाऱ्या उमेद अभियानात अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ग्रामसंघांना 3 लाख रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या लोगोचे अनावरण देखील करण्यात आले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 200+ झाडे लावण्यात आली. यामध्ये विविध झाडांचा समावेश करण्यात आला होता. पाटलीपाडा येथे असलेल्या बॉटनिक उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल आणि शहराची जैवविविधता राखण्यास मदत होईल. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धनविषयी जागरूकता निर्माण करणे तसंच पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असल्याचे यावेळी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी सांगितले. कोरोनाच्या या महामारीच्या दिवसात ऑक्सिजनसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत असताना कृत्रिम ऑक्सिजन मिळावा यासाठी नियोजन करावे लागत आहे. जागतिक पर्यावरण दिन हा एक दिवस साजरा न करता प्रत्येक दिवशी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे असे मत यावेळी समिती सदस्यांनी मांडले. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी सर्व रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर सर्व प्रभाग समितीमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी करायच्या उपाययोजनेअंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रभाग समितीनिहाय रस्ते दुरुस्ती कामे करण्यात येत आहे. लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, नौफाडा प्रभाग समिती, उतळसळ प्रभाग समिती आदी ठिकाणी रस्ते दुरुस्ती सुरू असून नितीन कंपनी ते 3 हात नाका रस्त्याच्या कामास देखील सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील अपंगांचे लसीकरण सुलभतेनं करता यावं यासाठी मोबाईल लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज या सेवेचा शुभारंभ महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या हस्ते झाला. 60 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षांवरील अपंग नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर ये जा करण्यासाठी त्रास होऊ नये त्यासाठी त्यांना घराजवळच लस देण्याकरता हे मोबाईल लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत 100 डोस देण्यात येणार आहेत. यामध्ये शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ह्या बसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार आहे. 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू करावं असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यांच्या दुसऱ्या डोससाठीचा 28 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. यासाठी या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुन्हा सुरू करावं असे आदेश महापौरांनी दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयानं 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनंही हे लसीकरण सुरू करावं असे महापौरांनी म्हटलं आहे. 18 ते 44 वयोगटातील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस घेणं गरजेचं असून या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू नसल्यामुळं संभ्रम निर्माण झाला आहे. या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस दिल्यास त्यांचा संभ्रम दूर होईल म्हणून या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. जिल्ह्यात काल कोरोनाचे 558 नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 9478 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 124 नवीन रुग्ण सापडले तर 1 जणाचाच मृत्यू झाला. आत्तापर्यंत 1918 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 74 नवीन रुग्ण सापडले तर 0 जणांचा मृत्यू. आत्तापर्यंत 910 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 2 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर ठाण्यातील सर्व व्यवहार सुरू. शहरांच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी शहराची नयनरम्य चित्रांनी रंगरंगोटी. आणि ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या लसीकरणासाठी महापालिकेतर्फे मोबाईल लसीकरण सुविधा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला, तसेच आमच्या फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.